केंद्र सरकारने तयार केलेला नवीन मोटर ऍक्ट याच्या विरोधामध्ये देशभरामध्ये ट्रक चालकांनी आणि टँकर चालकांनी मोठा संप पुकारला आहे आणि जवळपास सर्व व्यवहार जे आहेत ते ठप्प झाल्याचं आपल्याला या ठिकाणी देशभरात दिसत आहे. याचा सर्वात मोठा फटका जो आहे तो पेट्रोल पंपांना बसलेला आहे आणि पेट्रोल पंपांवर येणारे टँकर जे आहेत, जे पेट्रोल पुरवठा करतात, डिझेल पुरवठा करतात, ऑइल पुरवठा करतात, ते टँकर जे आहेत ते जवळपास पूर्णपणे बंद झालेले आहेत आणि याचा परिणाम आता राज्यभरात सर्वत्र दिसतोय. पण मुंबईमध्ये अजूनही फारसा त्याचा परिणाम जो आहे तो झालेला दिसत नाही. पण खऱ्या अर्थानं आज रात्रीपासून जर पेट्रोल मिळाला नाही किंवा टँकरचा संप झाला नाही तर आज MMR रिझन म्हणजे मुंबई ठाणे पनवेल यामध्ये जवळपास 300 वर पेट्रोल पंप जे आहेत ते बंद पडण्याची शक्यता आहे ती या ठिकाणी व्यक्त केली जाते. आपण आता दक्षिण मुंबईमध्ये आहोत कुलाबा या भागामध्ये. कुलाबामध्ये अनेक जे पेट्रोल पंप चालक आहेत ते जो आपला पेट्रोल शिल्लक आहे तो आता या ठिकाणी संपवताना दिसतात. कारण खऱ्या अर्थानं आज दिवसभर कुठलंही नवीन पेट्रोलचे टँकर जे आहेत ते या ठिकाणी आलेले नाहीये. पण जो पेट्रोल शिल्लक आहे त्याच पेट्रोल जे आहे या ठिकाणी दिलं जात आहे. त्यामुळे आता रांगा ज्या आहेत त्या लागायला सुरुवात झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पण अजूनही मुंबईमध्ये पेट्रोल जे आहे ते पेट्रोल आपल्याला या ठिकाणी मिळताना दिसतोय. किती वेळ झाले तुम्ही पेट्रोल भरायला इथे लाईनीत उभे आहात? अर्धा तास उभे आहे. पण हीच परिस्थिती आता हळूहळू जे पेट्रोल पंप या ठिकाणी पेट्रोल ज्या पेट्रोल पंपवर पेट्रोल आणि डिझेल संपलाय त्या पेट्रोल पंपवर काहीसा बोर्ड जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत की पेट्रोल या ठिकाणी शिल्लक नाही आणि ट्रान्सफॉर्मरचा संप जेव्हा मिटेल तेव्हा पेट्रोल जो आहे तो अवेलेबल या ठिकाणी होईल असे बोर्ड अनेक ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. पण मुंबईमध्ये बहुतांश पेट्रोल पंपवर रात्री पेट्रोल जो आहे तो या ठिकाणी पोहोचलेला आहे. त्यामुळे आज जेवढा पेट्रोल आणि डिझेल शिल्लक आहे तो पेट्रोल त्यामुळे आज बरेच पेट्रोल पंप जे आहे ते चालताना दिसत आहेत. कितने देर से खड़े हो CNG भरने के लिए? अभी तो यहाँ 2 घंटा हो गया, काफी सारी लाइन है. पण रात्री 8 वाजेनंतर कदाचित मुंबईमध्ये ही आणीबाणी येऊ शकते की जर पेट्रोल उपलब्ध झाला नाही तर मोठी संकटाचा सामना जो आहे तो मुंबईकर आणि ठाणेकर त्याचबरोबर MMR प्रिझन मध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. वापस घरला जाणार आहे, सौ काय पेट्रोल दे रे, 1 घंटा हो गया खड़े खड़े. क्या करे, हर जगह तो उसका पेट्रोल भरा भरा ही है. इधर ही 100 का पेट्रोल है, हर जगह सब भर भर के दे रहे, लोग 100 का दे रहे खाली. मी अनेक जे 2 पेट्रोल पंप चालक आहेत त्यांना या ठिकाणी विचारलं, ते म्हणाले की आमच्याकडे जो रात्रीचा साठा या ठिकाणी आलेला होता तो अजूनही शिल्लक आहे. पेट्रोल आणि डिझेलचा साठा जो आहे तो शिल्लक आहे. पण जसजसा हा संप येईल तसतसा या ठिकाणी नागरिकांना सूचना जी ती लावण्यात येईल. पण खऱ्या अर्थानं यावर असोसिएशनचे जे पदाधिकारी आहेत तेच या ठिकाणी बोलू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. पण सध्या हा पेट्रोल संपल्यानंतर काय परिस्थिती उद्भवते, सरकार यावर काय निर्णय घेईल किंवा जे टँकर चालक आहेत त्यांच्यासाठी सरकार काय वेगळा निर्णय घेणार आहे का, त्यांच्याबद्दल काय धोरण वेगळं ठेवणार आहे का, हा देखील अत्यंत महत्वाचा विषय आहे. पण जोपर्यंत हा संप मिटत नाही किंवा टँकर चालक पेट्रोल घेऊन या ठिकाणी पेट्रोल पंपापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आणीबाणीची परिस्थिती जी आहे ती मुंबई आणि MMR रिझन मध्ये येऊ शकते. पण आता तुर्तास नाही, पण ही संध्याकाळी 8 वाजेनंतर परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी उद्भवू शकते असं पेट्रोल पंप चालकांचं म्हणणं आहे. चुकीचा निर्णय हा, आम्ही काय करणार, आम्ही तर काही करू शकतो, आम्ही भरू शकत नाही एवढे 7 लाख रुपये. 15,000 नोकरी करायची, 7 लाख आमच्या जवळ असते तर आम्ही स्वतः धंदा नसता केला का? अभी मेरे हिसाब से भाई 7 लाख जुर्माना बोलेगा तो कम से कम हम लोग को 8-10 साल कमाने में 7 लाख लग जाएगा और 10 साल की सजा तो पूरी लाइफ खत्म हो गई ना. फिर उसमें ड्राइविंग लाइन या रोड पे गाड़ी चलाना ये सब करना कोई मतलब ही नहीं बनता है. अभी भाई जो चुकी तो है ना, आता 7 लाख की गाड़ी 7 लाख रुपये कौन भरणार है? बरोबर. 10 रुपये वर्ष सजा कोण काढणार आहे? ड्रायव्हर जर मिळाला ड्रायव्हरला काय भेटणार आहे? पुढे जाण्यास कृष्णा सर, प्रफुल्ल साळुंखे, लेट्स अप.